कृषि औद्योगिक अर्थव्यवस्थे की कल्पना करना अपने नेते ओळखले की कृषि प्रधान देशामध्ये शेतीच्या बरोबर औद्योगिकरण करायचं असेल तो शेतीवर आधारित प्रक्रिया प्रकल्प त्याला प्राधान्य दिले पाहिजे। महाराष्ट्रानं सरकारी तत्वावरील कारखाने उभे करण्याकरता प्रयत्न केले। देशात इतर कुठल्याही राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आधुनिक औद्योगिक सृष्टी उभं राहण्याकरता मदत इतर कुठल्या राज्याने केली नाही। भाग भांडवलाच्या रूपात असेल, कमी व्याज दराने कर्ज द्यायचं असेल, ऊस राहणार उभारायला तर त्याकरता द्यायची मदत असेल, साखर शिल्लक राहिली तर निर्यातीकरता पैसे द्यायची हा प्रश्न असेल, सूत घेण्याच्यावर 2-3 वर्षापूर्वी संकट आलं, आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, प्रत्येक किलो अनुदान दिलं, सूत घेण्या वाचवलं। आज राज्य सरकारचं नवीन वस्त्रोद्योग धोरण असेल ज्यामुळं महाराष्ट्रात पिकणारा सर्वच्या सर्व कापूस त्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, इथं रोजगार निर्माण झाला पाहिजे, कराच्या रूपानं सरकारी खजिन्यामध्ये पैसे आले पाहिजे, म्हणून आम्ही नवीन वस्त्रोद्योग धोरण आणलं। त्याच्याशी वेळोवेळी मी चर्चा केली, सांगितलं की आंदोलन करून ही सगळी सहकारी कारखानदारी किंवा सहकारी चळवळ मोडून टाकू नका, तर आपण व्यावहारिक काहीतरी मार्ग काढू, आणि तो मार्ग आम्ही काढला। आज ऊस उत्पादन तुम्ही करताय, त्यातून साखर निर्मिती तुम्ही करताय, तर साखरेला जर दर मिळाला नाही, गेल्या वर्षी 3300-3400 रुपये क्विंटलला साखरेला मिळत होते, आज तोच दर 2500च्या खाली गेलाय, उत्पादन खर्च म्हणजे आहे तेवढं तो वाढला आहे, आणि गणित बिघडल्यामुळं आम्ही वेळीच केंद्र सरकारला विनंती केली, राज्य सरकारने काही परचेस टॅग बद्दलचे काही निर्णय घेतले, आणि केंद्र सरकारने देखील आमचं मागणं स्वीकारलं, आणि तात्पुरतं कर्ज आत्ताच मगाशी सहकार मंत्र्यांनी सांगितलं जवळजवळ 2700-2800 कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रात मिळालं। कच्च्या साखरेच्या निर्यातीला 330 रुपये क्विंटलला अनुदान देण्याचा निर्णय काल गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने घेतलेला आहे। ज्या नेतृत्वानं सहकारी साखर कारखानदारी उभी केलेली आहे, त्या साखर कारखानदारीवर त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर संकट आलं, राज्य सरकार खंबीरपणे तुमच्या मागे उभं राहिलं आणि योग्य ते निर्णय घेतले, पावलं घेतले, तुम्ही देखील त्या प्रश्नाला प्रतिसाद दिलाय, आणि पुढच्या वर्षी विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता निर्माण झाली। 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला, डॉक्टर पतंगरावजी कदम मदत पुनर्वसन कार्याचे मंत्री आहेत, त्यांनी अतिशय समर्थपणे तालुक्या तालुक्यामध्ये ते फिरले, विभागाच्या बैठका घेतल्या, कलेक्टरशी बोलले, आपल्या सचिवांना फिरवलं, कॅबिनेट होण्याच्या आदल्या दिवशी मदत पुनर्वसन खात्याची उपसमितीची बैठक, त्या बैठकीमध्ये कुणी आमदारांनी यावाचा खुला प्रवेश, त्यातून मग प्रत्येक भागातली मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सांगली सातारा असो, मानखटाव असो, कवठे मांगला असो, जत असो, आटपाडी असो, किंवा मराठवाड्यातले तालुका असतील, तिथल्या लोकांचं म्हणणं ऐकलं आणि आम्ही योग्य ते निर्णय घेतले। 5500 टँकरनी 13000 गावांना दररोज पाणी पुरवठा केला, एकही कुटुंब कुणाला स्थलांतर करावं लागलं नाही, काही जनावरांचा काही कुठं काही अपघात झाला असं काही कुठं कानावर आलं नाही, उलट छावण्यामध्ये ज्या व्यवस्था आम्ही केल्या त्यामुळं दूध वाढलं। हे सगळं आम्हाला करता आलं कारण महाराष्ट्र राज आमच्या मंत्रिमंडळामध्ये आमचे सहकारी तुम्ही विश्वास टाकून निवडून दिलेली माणसं आहेत, तुमच्यातलीच माणसं आहेत, त्याला तुमचे दुःख कळतात, त्यांनी स्वतः अनुभवलेली आहे दुःख, आणि तुमच्यावर जेव्हा संकट आलं तर कितीही पैसे लागले तरी मागेल त्या ठिकाणी पाण्याचा टँकर, मागेल तिथं जनावरांच्या छावण्या मी दिल्या, मागेल त्या हाताला रोजगार हमीचं काम दिलं,
कांग्रेसच्या विचाराला साथ दिली. सर्व धर्म समभाव प्रत्येकाला बरोबर घेऊन कुणाच्यावरी भेदभाव न करता एका विशिष्ट वर्गाकरता काम न करता सगळ्यांना घेऊन जाऊन एक समतेचं वातावरण निर्माण करण्याची काँग्रेसची 126 वर्षाची परंपरा त्या परंपरेला त्या विचाराला तुम्ही साथ दिली. तुम्ही प्रयोग करून बघितला. या राज्यातील जनतेने 1995 साली भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची आता सत्ता दिली. 4.5 वर्ष त्यांच्या राज्याचा अनुभव घेतला. 99 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जरी काँग्रेस पक्षामध्ये विभाजन झालं तरी या नात्या काँग्रेसला तुम्ही आशीर्वाद दिला. त्यापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दुसऱ्या कोणाला तुम्ही सत्तेत येऊन दिले नाही. तुम्ही काँग्रेसलाच आशीर्वाद दिला. 2004 निवडणूक असेल, 2009 निवडणूक असेल आणि तीच परंपरा तुम्ही या पुढच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये चालू ठेवाल. माझ्या मनात काही विश्वास काही शंका हे होण्याचं काय कुणी काही जाहिरात बांधली किती कुणी काही परदेशी कंपन्यांना जाहिराती करता बोललो कोट्यवधी रुपये खर्च केले मायाजाल जरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एकाधिकारशाहीचं राज्य वर्सेस सहकारी तत्वावर चालणारी आमची सगळी अर्थव्यवस्था सहकार्याने चालणाऱ्यांचं इथलं राज्य लोकाभिमुख आणि शेतकऱ्यांचं धाद्य नसतं राज्य. धोरणामध्ये काही चुका झाल्या तर त्या चुका कबूल करून त्या बदलण्याची क्षमता असताना नेतृत्व आहे. काही ठिकाणी नवीन धोरण ऐकली काही यशस्वी झाली काही झाली नाही. जी धोरणं झाली त्यामध्ये बदल आम्ही वेळोवेळी केले आणि आज 2004 पासून केंद्रामधलं जे युपीए सरकार आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही एनडीए सरकारचा या देशातील जनतेने प्रयोग करून बघितला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या हातात काही वर्ष सत्ता दिली त्यांचा अनुभव येतात. पुन्हा 2004 साली काँग्रेसच्या आघाडीला तुम्ही आशीर्वाद दिला आणि गेल्या 10 वर्षामध्ये सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जी आर्थिक प्रगती देशाने केलेली आहे जे आकडे सगळे आपल्या समोर प्रसिद्ध झालेले आकडे आहेत या देशाच्या माहिती असलेल्या इतिहासामध्ये हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये या देशाची इतक्या गतीनं कधीही आर्थिक प्रगती झालेली नाही. कुणी यावर सांगावं की अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीमध्ये किती टक्के वाढ झाली आणि युपीए सरकारच्या कारकिर्दीमध्ये किती विकास झाला अर्थव्यवस्थेचा विकास किती झाला आकडे आपल्या समोर आहे आणि त्याचं प्रमाण आपल्या समोर आहे. शेतकऱ्यांचे एका फटक्यात 71,000 कोटी रुपयाचे कर्ज माफ करून आणि महाराष्ट्राच्या राज्यानं 1 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज बिनव्याजी देणं 3 लाखापर्यंत कर्ज 2% व्याजदरानं देणं. मी महाराष्ट्रात जेव्हा आलो तेव्हा सहकार मंत्र्यांनी मला सांगितलं की राज्याच्या जनतेला शेतकऱ्यांना आपण 10,000 कोटी रुपये कर्ज देतो. आम्ही निर्णय घेतला की 10,000 कोटी तर काही भागणार नाही आणि मी लगेच ताबडतोब सर्व राष्ट्रीयकृत बँकांना रिझर्व्ह बँकेच्या सगळ्या लोकांना बोलवलं. स्टेट लेवल बँकिंग कमिटी जी वर्षात एकदा बैठक होती ती बैठक मी स्वतः घेतली या सर्वांना बोलवताना सांगितलं की सरकारी चळवळीतून आम्ही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात करतो पण सरकारी बँका सार्वजनिक बँका तुम्ही तुमचा वाटा उचललेला नाही. तुमचा वाटा 25% सरकारी क्षेत्राचा वाटा 75% हे तुम्हाला प्रमाण बदलावं लागेल. राष्ट्रीयकृत बँकेने लगेच आभार स्वीकारलं आणि आज कर्ज पुरवठा 10,000 कोटी 35,000 कोटीकडे गेलेला आणि 25% वाटा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचा आज महाराष्ट्राच्या कर्ज पुरवठा करण्यामध्ये 51% वाटा राष्ट्रीयकृत बँकेने उचललेला. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हातात कर्ज असते. 1 लाखाचं आपलं कर्ज बिनव्याजी झालं.